राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा धडाका आता महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. नंदुरबार येथील ध्वज हस्तांतरण सोहळा आणि सभेनंतर धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथे भारत जोडो यात्रेचा आज मुक्काम असणार आहे. दरम्यान आजच्या मुक्कामानंतर उद्या सकाळी पुन्हा राहुल गांधी हे धुळ्याकडे रवाना. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही गुजरातमधून आज दुपारच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल झालेली आहे. महाराष्ट्रात नंदुरबार येथे त्यांची सभा झाल्यानंतर त्यानंतर ते धुळे जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा या ठिकाणी पहिला मुक्काम जो आहे तो भारत जोडो यात्रेचा असणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये टेंट ह्या ठिकाणी टेंट टाकण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी राहुल गांधी जे आहेत ते आता आराम करणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा सकाळी 8:30 सुमारास ते पायी चालत धुळ्याकडे आपलं प्रस्थान जे आहे ते प्रस्थान करणार आहेत. आणि त्यानंतर धुळ्यामध्ये अगोदर ते महिला मेळाव्याचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ते महिलांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. त्यानंतर पुन्हा धुळे येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर नाशिककडे जे आहे नाशिकच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि नाशिकमध्ये त्यांच्या चांदवड येथे सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी हे आज पहिला मुक्काम जो आहे आपला तो या ठिकाणी दोंडाईचामध्ये करणार आहेत आणि त्यानंतर उद्या सकाळी धुळ्याच्या दिशेनं पायी चालत आहे ते निघणार आहेत. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, दोंडाईचा धुळे.